पुण्यात उमेदवार उशिरा जाहीर झाला असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पुण्यात अनुकूल वातावरण आहे. तसेच पुण्यातील मतदार हे भाजपच्या विरोधात मतदान करतील अशी सध्याची परिस्थिती असल्याचं मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय. अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं प्रचाराचं काम सुरू झालंय. सामान्य नागरिक या प्रचारामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देतोय. पदयात्रा चांगला होत आहे, कॉर्नर मीटिंग्स पण चांगल्या होत आहेत आणि मला विश्वास आहे की पुण्याची लोकसभेची जागा ही निश्चितच काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या वतीनं हा आम्ही विजय संपादित करू. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की उमेदवार उशिरा जाहीर झाला आणि तुम्ही कसं काय दावा दाखवत, परंतु काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कार्यकर्त्याची मतदारांच्या पर्यंत आहे. मतदारही मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मतदान करण्याच्या मनस्थितीत आहे. आता फक्त त्याच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करणं एवढंच काम आता या पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्हाला करायचं आहे.